कोकण आहे साहित्य रत्नांची खाण. याच भूमी नदीली साने गुरुजी, विंदा खांडेकर, जयवंत दळवींसारखी अनेक रत्न हाच वारसा चालवत आहेत. नव्या पिढीचे नव्या दमाचे साहित्यिक अशाच साहित्यिकांसाठी कोकण साधनं आणलं हक्काचं व्यासपीठ. जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. मी संदीप देसाई आणि आपण आज आहोत कोकण सातच्या या विशेष कार्यक्रमात जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा. नक्कीच मित्रांनो, जे कोकण सातने हे एक अभियान हाती घेतलेलं आहे, जे कोकणातील साहित्यरत्न जे आहेत, कोकणातील साहित्य संपदा जी आहे ती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, ही चळवळ अधिक ग्लोबल बनवण्यासाठी एक कोकण सातच्या माध्यमातून आम्ही एक ग्लोबल व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. आणि या प्लॅटफॉर्मवर आत्तापर्यंत जवळपास 40 साहित्यिकांचे जो परिचय आहे, संवाद आहे, एक प्रकट मुलाखत यादी, हा सगळा जो एक वेग चाललेला होता, ही एक संलग्नपणे चाललेला कार्यक्रम होता. मुलाखतींची एक चळवळ होती, ती सुरूच आहे. आणि आत्ता आपण अगदी या साहित्य रत्नांच्या या जागरामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. कारण 20 जुलैला दैनिक कोकण सातचा वर्धापन दिन आहे आणि गेली आपण वर्षभर जी ही चळवळ चालवलेली होती, कोकणातील जी साहित्यरत्न आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता, त्या साहित्यरत्नांची ओळख तुमच्यापर्यंत करून देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि आत्ता 20 जुलैच्या या 35व्या दैनिक कोकण सातच्या वर्धापन दिनी, ज्या ठिकाणी आम्ही 36व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे, तर अशावेळी या साहित्यरत्न जागर कोकणच्या साहित्यरत्न या सदराचा आम्ही पूर्णविराम घेणार आहोत. पण पूर्णविराम घेत असताना कोकणातील जे अजूनही साहित्यरत्न आहेत, जे वेगळ्या पद्धतीचे साहित्यिक आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं ओळख करून द्यायची आली तर असे साहित्यिकसुद्धा आहेत आणि अशी साहित्यरत्नसुद्धा आहेत ज्यांनी कोकणचं नाव आज मुंबईतच नव्हे तर राज्यातसुद्धा नेऊन पोहोचवलेलं आहे. अशाच एका व्यक्तिमत्वाशी, अशाच एका साहित्यिकाशी आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत. त्यांची ओळख करून देत असताना सुद्धा अतिशय आम्हाला आनंद होतो आहे, कारण कोकणच्या या लाल मातीतून मुंबई गाठून त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली. उद्योजक, शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला जरी असला तरी उद्योजक म्हणून त्यांनी जे आज प्रतियश मिळवलेलं आहे, कारण गेल्या 32 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 1992 त्यांनी रंगशलाका ही कंपनी फाउंडेशन केली आणि त्या कंपनीची आज एक गरुड झेप आणि त्यांनी मिळवलेलं यश, मात्र हे सगळं करत असताना लाल मातीशी त्यांची जी नाळ जुळलेली होती ती त्यांनी सोडली नाही. आणि या व्यक्तिमत्वाचं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार तालुक्यातील खान्याळ या गावातील ही व्यक्ती आनंद आशालता काशीनाथ शेट्टी आहे. या हे नाव असल्यानंतर तुमच्या मनातील प्रगल्भता जी आहे, की विचार करण्याची जी एक वेगळी हे आहे, ती या ठिकाणी अधोरेखित होते, कारण त्यांनी नावच या ठिकाणी आपल्या मातोश्रीपासनं त्याच्यामध्ये पुस्तक या ठिकाणी प्रकाशन करताना त्याच्यामध्ये नोंद केलेलं आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला आनंद आणखी एक होतोय की हे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे, हे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ते ओळख करून देताना कुठेही पहिलं आपण उद्योजक आहोत किंवा असं काही सांगत नाही, तर शेतकरी, उद्योजक आणि लेखक अशी आपली ओळख करून देतात. आणि त्यांचं जे पहिलं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला दिसतंय, तरी सुद्धा मी मुद्दामून हे पुस्तक या ठिकाणी आपल्याला दाखवतोय दर्शकांना आणि त्यांची ओळख करून देतोय. आनंदजी, आपलं मनापासून स्वागत आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण सहभागी होत आहे आणि आमच्या दर्शकांपर्यंत तुम्हाला नेताना आम्हाला अत्यानंद होतोय. नमस्कार. नमस्कार. हे आहेत आनंद शेट्टी आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे, आपण म्हणणार की उद्योजक आणि साहित्यिक हा कसा काय प्रवास, म्हणजे खऱ्या अर्थाने ही सुद्धा एक वेगळी ओळख आहे आणि तो त्यांचा प्रवास कसा झाला हेच आम्ही या जागर कोकणच्या साहित्यरत्नातून, या सदरातून आणि या पूर्ण मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. आनंदजींचं अजून या ठिकाणी जर खास करून उल्लेख करायचा झाला, त्यांनी कशा पद्धतीने दोडामार सारख्या ग्रामीण भागातून, जो मी मगाशी उल्लेख केला खान्याळेगाव, या खान्याळेगावातून मुंबईमध्ये त्या ठिकाणी आगमन केलं आणि 1992 त्यांनी रंगशलाका ही कंपनी स्थापन केली. 300 हून अधिक आत्तापर्यंत प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आणि जास्त लोकांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार दिलेला. म्हणजे आपला इथला या लाल मातीतील एक ध्येय प्राप्ती झालेला युवक 70 काळामध्ये मुंबई गाठतो आणि त्यावेळी खंबीरपणे आपले पाय रोवून अनेक युवकांना उद्योजक देतो. खास उल्लेख करायचा झाला तर आनंदजींनी या गरुड झेप घेत असताना अनेक देश विदेशाचे सगळे दौरे केलेले आहेत, जगात काय चालतं ते पाहिलेलं आहे, मात्र हे सगळं पाहत असताना सुद्धा जी लाल मातीशी आणि आपल्या गावाशी, कारण कोकण प्रांतातील प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याची नाळ जी आहे ती गावाशी जोडलेली आहे आणि हे सगळं त्यांनी हे काम केल्यानंतर, एवढं मोठं यश मिळवल्यानंतर पुन्हा गावाकडे वळून पाहत असताना
त्यांची झालेली सुरुवात, अगदी शालेय जीवनापासून सुरू झालेली वाटचाल आणि आत्तापर्यंतची वाटचाल ही त्यांच्या या विशेष पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला नक्कीच मिळणार आहे. आणि ते सगळं त्यांचं जीवनमान याच्यामध्ये अधोरेखित होतं. खास करून 60-70 दशकात कोकणात जन्मलेल्या पिढीची संघर्ष गाथा त्यांनी त्यांच्या पुस्तकातून अधोरेखित केलेली आहे. अजून त्यांची दोन आगामी पुस्तकं येणार आहेत, माझी भटकंती आणि नसते उद्योग. अनेक उद्योजक जगतातील त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, पण त्यांचं जे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे ते आपल्या कोकणातील असंच साहित्यरत्न पद्मश्री पुरस्कार ज्यांना मिळालेलं आहे, मधुमंगेश कर्णिक सर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं. आणि विशेष म्हणजे मनोरमा प्रकाशन जे पुस्तकं प्रकाशन करण्याचं अनेक एक दर्जेदार आणि सर्वकष प्रसिद्ध अशा प्रकारचं हे जे प्रकाशन आहे, या प्रकाशनने त्यांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. आणि खास करून अजून एक मला सांगावंसं वाटतं, त्यांचं हे पुस्तक ॲमेझॉन सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहे. आपण कधी त्या ठिकाणाहून ते मागणी करू शकता. हा जरा साहित्यिक आनंदजी यांचा आम्ही करून दिलेला परिचय, पण थेट त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत, अनेक त्यांच्या मनातील कप्पे आहेत, त्यांनी जी ही गरुड झेप घेतली आणि शेतकरी उद्योजक आणि साहित्यिक हा जो त्यांचा लेखक प्रवास आहे तो आम्ही या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आनंदजी आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आणि ज्या पद्धतीने अनेक साहित्यिकांशी आम्ही संवाद साधतोय, या कोकणच्या सुपुत्रांशी संवाद साधतोय, तसाच संवाद साधताना आपल्याशी आनंद होतोय. नेहमीप्रमाणे आपल्याला सुद्धा हा पहिला प्रश्न की मुलाखतीच्या सुरुवातीलाच जे मी तुमचं आपलं नाव विश्लेषण करताना पूर्णपणे वाचलं, आनंद आशालता काशीनाथ शेटी, या नावाविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. कारण तुम्ही नुसतं हे नाव सांगत नाही आहात, तर ते मनामनात आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात असताना हे नाव आपल्या पटलावरून जितकं काही पोचवता येईल लोकांपर्यंत ते पोचवतात, काय सांगाल? विषय असा आहे की साधारणतः आपल्याकडे नाव लिहिण्याची जी पद्धत असते तिथे नाव लिहिताना आपलं नाव, वडिलांचं नाव आणि पुढे मग आडनाव असं एक साधारणपणे लिखाणाचा एक हे असतो. पण माझ्या बाबतीत असं म्हणाल तर मी सुरुवातीपासून मला असं वाटायचं की आईचं नाव कशाला नको याच्यामध्ये, बाबांचं नाव असतं, माझं नाव असतं, आडनाव म्हणजे आपल्या पिढ्यांच्या नावाचा जो हे उल्लेख आहे तो त्याच्यात येतो, पण आईचं का नाही? तर मी गेली अनेक वर्ष जिथे जिथे लिहितो किंवा जिथे 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 मला शक्य आहे तिथे मी आईचं नाव लिहितो. मातृदेव भव असं आपण म्हणतो, प्रथम गुरु आपला आई असते. तर त्याचं एक हे म्हणा, स्मरण म्हणा किंवा मला त्याच्यात तसं एक डिफरंट फील, निरा फील यायचं की आईचं नाव आतमध्ये लिहिलं असलं पाहिजे. सो म्हणून मी आईचं नाव प्रत्येक ठिकाणी, आता मला वाटतं महाराष्ट्र सरकारने सुद्धा असं एक नवीन GR पण कदाचित काढलाय की नावामध्ये आईच्या नावाचा उल्लेख करावा. पण मी हे मी गेली अनेक वर्षापासून करतोय की आईचं नाव त्याच्यात असलं पाहिजे. नक्कीच, शेवटी आईच्या मेहनतीमुळे आज आपण इथे आहोत आणि ते तुम्ही जाणलात. आणि आज प्रशासनाने सगळ्यांना अगदी जबरदस्ती केलेली आहे की आईचं नाव नोंदवा, पण तुम्ही तुमच्या मनातनं ते नाव पहिल्यापासून नोंदवलात आणि म्हणूनच तुमची जी ओळख आहे, म्हणजे व्हिजिटिंग कार्ड ही आपण ओळख सांगत असतो, ती आईच्या नावापासून आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्या पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याच व्हिजिटिंग कार्डवर आपली सुद्धा आपण ओळख करून देत असताना शेतकरी, उद्योजक आणि लेखक, शेतकरी मूळ आपण पकडलेला आहे, उद्योजक पकडलेला आहे आणि लेखक, म्हणजे जे सगळं काही आपण आत्मसात करत होता कॉलेज जीवनापासून सगळ्या गोष्टी रेखांकित करत होता, कारण वाचन हा तुमचा मूळ गाभा होता या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आपण लेखनाकडे वळलात आणि लेखन करत असताना साहित्यिकांना अनेक प्रकारचे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर कविता सुचतात आणि काही बऱ्याच गोष्टी सुचतात. तर हे सगळं करत असताना सुद्धा आपण मुक्काम खाण्या हे एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने इथल्या कोकणी तरुणाची जी एक संपूर्ण जीवनमानाची व्यथा आहे, जी 60-70 दशकातील संघर्ष गाथा आहे, ती त्याच्यामध्ये आपण केलेलीच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रश्न विचारायचा वाटतो की एक शेतकरी आणि उद्योजक हे सगळं असताना आपण साहित्यिकाकडे कसं वळलात, साहित्य क्षेत्राकडे लेखक म्हणून कसे वळलात? असं आहे की मला पहिल्यापासून वाचनाची भयंकर आवड, मी शालेय जीवनात पण अनेक पुस्तकं वाचली. आणि जेव्हा पर्टिक्युलरली उल्लेख करायचं झालं तर भेडशीच्या शाळेत असताना आम्हाला एक शिक्षक होते नादव बंडाचे नावाचे, मराठीचा प्रगल्भ अभ्यासक असा माणूस, त्यांची शिकवण्याची पद्धत एवढी खूप छान होती आणि मला त्यांनाही वाचनाची आवड होती. कधीही त्यांना मी शाळेच्या लायब्ररीमध्ये त्यांना बघायचो, ते सुद्धा शाळेतली पुस्तकं घेऊन जायचे घरी वाचायला. आणि मग मी आस्ते आस्ते त्यांच्या थोडासा आधाराने पुस्तक वाचायला सुरुवात केली. हा प्रवास तसा 7-8 सुरू होतो आणि मग वाचनाचं वेड पुढे लागलं. आणि हे करत असताना थोडं थोडं काही लिहायचो मी शाळेत असताना पहिल्यांदा एक 8th काहीतरी कविता लिहिली होती, काहीतरी निबंध लिहिला होता, त्यांना ते खूप आवडायचं. ते मला म्हणायचे आनंद तू लिही,
तुला पुढे लिहिण्याची प्रतिभा आणि प्रतिमा जसं म्हणतात ना तसं ते एक प्रतिभा आहे. तू पुढे याचा व्यासंग धर आणि मग सरावाने पुढे तुला ते शक्य होईल. आणि त्याचा जसा प्रकार की मी पुढे काही काही थोडं थोडं लिहायला लागलो. लिहिता लिहिता प्रश्न येतो, माझं पहिलं प्रकाशित पुस्तक आता मुक्ताम खाने हे पहिलं पुस्तक आहे, पण मी बरंच काही माझ्या लॅपटॉप मध्ये बरंच काही लिहिलेलं आहे आस्ते आस्ते. आणि असं ठरवलं होतं की साठीच्या नंतर, निवृत्तीचं वय साधारण 60 मानतात, 60 नंतर आस्ते आस्ते आपण हे प्रकाशित करावं. आणि मग हे पुस्तक प्रकाशनाचा एक योग आला, मुक्काम खांद्याळे. आता मुक्काम खांद्याळे काय, तर 60 आणि 70 जो दशक आहे त्या दशकामध्ये आमच्या भेडशी एकमेव शाळा, आजूबाजूच्या 25-30 खेड्यांसाठी एकमेव शाळा ती, पालपाटे, सरगाय, आयनोडे, शिरंगे, वायंगणतड, घोडिये वगैरे या सगळ्या गावांसाठी एकच शाळा केंद्रीभूत म्हणून आपण तिला भेडशी या गावामध्ये. बरोबर, एकूणच संपूर्णपणे त्या मुक्काम खान्याळे या पुस्तकामध्ये जी आपण संघर्ष गाथा रेखाटलेली आहे, जसं आपण उल्लेख केला की ती भेडशी खोऱ्यातील, तिलारी खोऱ्यातील ही सगळी गावं आणि तिथल्या एकूणच युवकांची ती संघर्ष गाथा, ती नेमकी या पुस्तकामध्ये आपण कशा पद्धतीने अधोरेखित केलं हे सुद्धा ऐकायला आवडेल. नक्की कसं आहे ना की त्या काळातली जी पिढी होती, संपूर्ण समाज हा शेतीवरती आधारित होता. म्हणजे शेती हा एकच एकमेव आणि मुख्य व्यवसाय सगळ्यांचा होता. आणि त्यात मग प्रत्येक आई वडिलांना वाटायचं माझी मुलं कुठेतरी शिकली पाहिजेत, कुठेतरी पोटापाण्याला लागली पाहिजे, शहरात जाऊन काहीतरी नोकरी केली पाहिजे. म्हणून तो प्रचंड मोठा संघर्ष आमच्या पिढीने आणि सोबत आमच्या मागची पिढी, वडीलधाऱ्यांची जी पिढी होती, त्यांनी सुद्धा फार मोठा संघर्ष उचलला होता. त्याशिवाय ते शक्य नव्हतं. आमच्या पिढीला इथपर्यंत जे असमानता पेलणं अजिबात शक्य नव्हतं जर त्यांनी आम्हाला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं नसतं तर. आणि तो जो कालावधी आहे, आज आपण म्हणतो ना बाल शिक्षण आणि बालमानसशास्त्र वगैरे सगळ्या गोष्टी ह्या एका बाजूला आहेत, पण आज आत्मनिर्भर वगैरे जे शब्द ह्याच्यात वापरले जात आहेत देशाच्या उन्नतीसाठी, कदाचित आत्मनिर्भर भारत आज घोषणा असेल, पण आत्मनिर्भर हा शब्द आमच्या आई वडिलांना चांगला कळला. पण आम्ही शाळेत जात असताना शेतातली सगळी कामं करणं, गुरं चारणं, दूध काढणं, वासरांना चारवणं वगैरे सगळी जी शेतात नांगर धरण्यापासून सगळी कामं त्या काळात प्रत्येक मुलाला करायला लागायची. डायरेक्टली इनडायरेक्टली ते एक प्रकारे आत्मनिर्भर होऊनच बाहेर पडायचे. आता व्यवसाय करत असताना किंवा शेती करत असताना म्हणाल तर मला शेती ही पहिल्यापासून आवड होती, पण शेतीमध्ये त्या काळी पैसा नव्हता किंवा शेतीला असा एक आर्थिक सक्षमता त्याच्यातून उभारणं शक्य नव्हतं. म्हणून मग नेहमीप्रमाणे जी कोकण ते जनरल लोक करतात तसं मुंबईचा आधार घेणं गरजेचं होतं. पण हे करत असताना माझ्या मनातली शेती कधीच मालवली नाही. म्हणून मी गेली 20 मी आजही कोकणात येऊन शेती करतो. दर महिन्यातून मी 8 कोकणात असतो, इकडे येऊन मी शेती करतो. शेतकरी हा मला पहिला मोठा मुद्दा वाटतो, अशासाठी ना की आज कुठचाही व्यवसाय करा, लिखाण करा, काही करा, याच्यामध्ये मेहनत आणि सातत्य फार महत्वाचं असतं, जे शेतकऱ्यांच्या घरामध्ये माझ्यावरती त्या संस्कारांचं रोपण झालं. आणि मग मी शेतीकडे वळलो. आजही मी शेतकरी म्हणून पहिली माझी ओळख करतो. माझ्या गाडीच्या मागे पण एक स्टिकर लावलेला आहे, त्याच्यावर लिहिलंय मी शेतकरी. एक स्वाभिमान वाटतो, एक अभिमान वाटतो की हा यार मी शेतकरी आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटावं असं ते आहे. मुक्काम खांद्याळे पुस्तक काय आहे, तर तत्कालीन समाज, तत्कालीन समाजातले संघर्ष, तत्कालीन समाजातल्या जनरीती आणि ह्या जनरितींचा आजच्या जीवनमानाशी होणारी तुलना, आज काय झालंय तर त्याचं एक केलेलं एक समालोचन म्हणता येईल किंवा त्याचं एक समर्पक केलेलं शब्दांकन म्हणता येईल, म्हणजे मुक्काम खांद्याळे. मुक्काम खांद्याळे हे कोकणातल्या म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या तत्कालीन जी ग्रामीण व्यवस्था होती त्याचं प्रतिनिधित्व आहे. त्याला तुम्ही जर नीट वाचलं तर त्याच्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे की कोकणामध्ये 50 कोकणातलं जीवन कसं होतं, तर त्या काळीही संघर्ष आणि स्पर्धा या गोष्टी होत्या, पण त्याची परिभाषा ही नीतीमूल्यांच्या आधारित होती. तत्कालीन समाज समाजात राहून समाजाला धरून राहिले पाहिजे, अन्यथा आपण दूर फेकले जाऊ ही प्रत्येकाला भीती होती. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती शिल्लक होती. कुळाचार आणि घराण्याची इज्जत हे शब्द तरुणांना रस्ता चुकू देत नव्हते. त्या काळी पैसा ही गरज होतीच, पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हतं. देव धर्म पाप पुण्य वडीलकी नाती होती समाज माणुसकी शेजार धर्म पाहुणे गावातील जाणती माणसं आणि लोक काय म्हणतील अशा अनेक गोष्टी समाज जीवनाचे मापदंड होते. म्हणून एका लक्ष्मण रेषेच्या पलीकडे जाण्याचं सहसा कोणी धाडस करायचं नाही, अशी ही तत्कालीन समाज व्यवस्थेवर केलेले भाष्य.
नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की 70s म्हणजे साधारण 50 वर्षापूर्वीचं कोकण काय होतं हे कोकण, कारण तुम्ही ते पुस्तकामध्ये तर सविस्तरपणे लिहिलेलं आहेच, ते दर्शकांना वाचायला मिळेलच, पण तुम्ही तुमच्या नजरेतून जे कोकण बघितलेलं ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सगळं अधोरेखित केलेलं होतं, अगदी भावकी वडीलकी कुटुंब, त्याच्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती, समाज आणि त्या समाजामध्ये चालणारी पाटीलकी, आणि तो एक त्या घराण्याकडे सुद्धा बघण्याचा लोकांचा जो, म्हणजे आज न्यायव्यवस्था आपण पोलीस स्टेशन हे सगळं वगैरे करतो, पण त्या काळी 50 वर्षापूर्वी हे जे समाज जीवन होतं आणि कोकणातील जीवन होतं तो काळ कसा होता, कसं शब्दांकित कराल ते? तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये त्यावेळी आपलं गाव हे खूपच मागासलेलं होतं, म्हणजे तालुका त्यावेळी रत्नागिरी होता, म्हणजे साधी पोलीस स्टेशनला एखादी आजच्या भाषेत एनसी म्हणतो ती दाखल करायची असेल तर सुद्धा बांदा सावंतवाडीपर्यंत चालत जावं लागायचं, त्यानंतर मग काही विशेष कोर्ट वगैरे असलं तर रत्नागिरीला जायला लागायचं, त्यामुळे त्या समाज व्यवस्थेत समाजाचा नीतिमूल्याधारित असा एक संसार चालला होता, त्यामुळे नीतिमूल्याधारित कोण एका विशिष्ट नीतिमत्तेच्या पलीकडे गेला तर गावकी गावातली जी वडीलधारी माणसं होती ती एकत्र बसून त्याचा निवाडा करत, आणि न्यायनिवाडे हे गावातच होते, गावाच्या बाहेर जाण्याचा किंवा त्याला कायदेशीर आधार असा विशिष्ट घेतला जायचा नाही, नैतिकतेच्या आधारावर त्या गोष्टी होत असत. नक्कीच, त्याही पुढे जाऊन आपण ज्या पद्धतीने या पुस्तकामध्ये बरेचसे किस्से जे लिहिलेले आहेत आणि ज्या घटना लिहिलेल्या आहेत त्या जर उल्लेख त्याचा जर प्रामुख्याने करायचा झाला तर धाक, आई असे काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, म्हणजे आईबद्दल तुम्ही लिहिलेले आहेत, आणि जो धाक म्हणजे एक वडीलधारी माणसांच्या आपल्या मनात आदरयुक्त जी भीती होती ती एक, हायस्कूलमधील दिवस, आपल्या एकूणच शेतकरी गुरेढोरे हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण शब्दांकित केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हे जर वर्णन तुम्ही जर सांगितलं तर कोकणातील जीवनमान हे आजच्या युवा पिढीला, म्हणजे आपले कोकणातील अनेक युवक आणि अशा पिढ्या ज्या आहेत, म्हणजे तुमची पिढी जी होती ती कोकणातनं मुंबईत जाऊन स्थायिक झाली पोटापाण्यासाठी, पण आता त्यांची जी पुढची पिढी आहे मुलाबाळांना, ह्यांना नेमकं कोकण आपलं गावपण खरंच जर कळायचं असेल तर तुम्ही जे अधोरेखित केलं तर मला वाटतं थोडक्यात त्याचं जर तुम्ही वाटचाल सांगितली तर बऱ्यापैकी त्याच्यामधनं अधोरेखित होईल. साधारणतः कसं आहे ना की आमच्या काळाचं जर बालपणातलं आमचे बाल आज आपण बघतो, माणूस घडतो तर त्याच्या बालपणात त्याच्या घडलेल्या अनेक घटना ज्या असतात त्याच्या जडणघडणीचं मुख्य मूलभूत पाया असा असतो, त्या पायाच्या आधारावर आपले जीवनमान घडत असतं. आमच्या बालपणातल्या आज आपण बाजारात जातो मासे घेऊन येतो किंवा आपण जरा जरी काय कुठे चालत असताना पायामध्ये ह्या दिवसामध्ये आपण चपलं असतात गंबूट असतात ते प्रोटेक्टिव्हली आपण वागतो, पण त्यावेळी त्याला नैसर्गिक त्याचा आधार होता. म्हणजे आमच्या लहानपणाचा एक किस्सा सांगायचा झाला किंवा त्याचे वर्णन सांगायचं कुठेतरी लिहिलंय, ओळावर मासे पकडताना आणि पुरल्या पकडण्यासाठी दगड पलटवताना त्याच्या खाली साप असेल याची कधी भीती वाटली नाही, परशावर सुकवलेल्या कपड्यांना धुराचा वास जवळचा वाटायचा, येणारा धुराचा वास सुद्धा जवळचा वाटायचा, चुलीत भाजलेली कुरली आणि मळवा मासा ज्याने खाल्ला त्याला हॉटेलातील तंदुरीचा मोह मोहवू शकत नाही, माशाबरोबर चुलीतली राख सुद्धा पोटात जाईल पण त्याची चव शब्द बसवणं कठीण आहे, कुमियाच्या आणि केवणीच्या दोरांनी आता प्लास्टिकचे पर्याय आले, तवशाची म्हणजे काकडीची बियाणी नष्ट झाली, चिबडाच्या नवीन जाती आल्या, एखाद्या शेतात पिकलेला चिबूड पिकल्याने त्याच्या दरवळाने आपण आजूबाजूच्या माणसांना तो आपल्याकडे सहज खेचून नाही, काकडी एवढी मोठी असायची की खांद्यावरून व्हावी लागे, आता ती तळावातावर मावेल एवढी झालेली आहे, बेळो दामगो तुरिया वरंगाळ निंबो या भाताच्या जाती नष्ट झाल्या आहेत, आज लोक पेजेची चव आणि पाककृती विसरलीत, ज्या फणसाची भाजी आपण शाग म्हणतो कोकणात त्याला, उन्हाळ्यात पेजेबरोबर आमचा लाईट डिनर होता आणि कालची उरलेली ही फणसाची भाजी सकाळी शाळेत जाण्याआधीचा ब्रेकफास्ट होता, आजी आजची खाद्य संस्कृती पाहून यातना होतात, आज ते गरे फणस कणकीचे कोंब चिवारीचे कोंब काकळा फोडशी अशा रानभाज्या आमच्या सीझनल व्हेजिटेबल होत्या पण आज त्या नष्ट झालेल्या आहेत, ही व्यथा आहे. आज आमची पिढी जेव्हा कोकणामध्ये जाते, मी जेव्हा कोकणात पर्टिक्युलरली जातो आणि तेव्हा बघतो तर आजच्या पिढीला त्याचा काही देणं घेणं वाटत नाही, तो निसर्ग जपला पाहिजे, आज सगळीकडे ती औषधांच्या फवारणी करून झाडं मारली जातात, तण नष्ट केलं जातं, त्याच्या टाकळ्यासारखी भाजी नष्ट होत चाललेली आहे, आणि ह्या ज्या सगळ्या आम्ही ज्या काही गोष्टी त्या आपल्या बालपणात केलेल्या आहेत, आता धाक या पुस्तकामध्ये धाक या लेखामध्ये मी असं लिहिलेलं आहे की त्यावेळी समाजामध्ये धाक होता,
कुणाचा ना कुणाचा लहान मूल असेल किंवा समाजाची जडणघडण जी आहे ते समाजच्या जडणघडणीचा विचार जेव्हा करता त्या समाजाची जडण सगळ्यात मोठा होता तो धाक. इतर त्याला आई वडिलांचा धाक असणं शिक्षकांचा धाक असणं ही एक निराळी गोष्ट झाली, पण आम्हाला एक सामाजिक धाक होता. त्यामुळे कुठेही समाज भरकटताना दिसत नव्हता. कोणी एखादी गोष्ट चुकीची करायची म्हटली आणि गावातल्या कोणी जाणत्या माणसांनी ती बघितली तर ती एक फार मोठा प्रत्येकाला धक्का असायचा की ही गोष्ट आता गावभर होईल आणि मग आपली इज्जतीचा अगदी म्हणतात ना पंचनामा होईल. त्या भीतीपोटी त्या जाणत्या पिढीचा त्या समाजाच्या देवदेवस्कीचा त्या तिथल्या गोष्टींचा माणसाला एक धाक होता. त्या धाकापोटी त्याला म्हणतो ना आपण फिअर वर्क्स. एखाद्या गोष्टीवर धाक जो असते एखादी भीती असते ती नेहमी काम करते. तसं ते भीतीपोटी समाजाची आमची जी जडणघडण होती आमची जी शिस्त होती सामाजिक बांधिलकी होती समाजाची ठेवण होती ती सगळी त्या धाकावर वाढलेली आहे. त्यामुळे ती कुठेही भरकटण्याची शक्यता फार कमी होती. अगदी. आणि ते तुम्ही एवढं सुंदरपणे मांडलेलं आहे म्हणजे तुमच्या मनोगतात आणि ते सुरुवातीलाच तुम्ही म्हटलेलं म्हणजे या धाकाच्या बाबतीत आणि समाजातील आपल्या या जीवनमानावर जो परिणाम होत होता त्याचा उल्लेख करताना सुद्धा आपण एक काही तुमच्या ओळी वाचून दाखवतो मी ज्या तुमच्याच मनोगतातील आहेत. म्हणजे देव पाप पुण्य वडीलकी नातीगोती समाज माणुसकी शेजार धर्म पाहुणे गावातील जाणती माणसं लोक काय म्हणतील अशा अनेक गोष्टी समाजाच्या जीवनाचे मापदंड होते. म्हणून एका लक्ष्मण रेषेपलीकडे जाण्याचं सहसा कोणी धाडस करीत नसे आणि हेच खरं त्यावेळेच्या एक समाज जीवनाचं आणि एक अतिशय एक जो आदर्श समाज जीवन होता ती जीवन पद्धती 50 वर्षापूर्वीची तुम्ही अतिशय जी पाहिला तीच या पद्धतीने रेखाटला आणि त्याच्या पुढे जाऊन जर दुसरं एक मी पॅरेग्राफ जर पुढे वाचला म्हणजे हा सगळा कार्यकाळ पाहिल्यानंतर तुम्ही आज पुन्हा जेव्हा गावाकडे वळता त्याचं सुद्धा इथे शब्दांकन अगदी मोजक्या शब्दामध्ये कारण सगळं संपूर्ण पुस्तक तुमचं हे वाचलंच पाहिजे प्रत्येक कोकणी माणसाने. पण ते का वाचलं पाहिजे ह्याची जर झलक द्यायची असेल तर मला मुद्दामून या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आपले पुढचे जे शब्द आहेत ते सुद्धा ओळी आहेत त्या सुद्धा वाचाव्याशा वाटतात. मातीच्या भिंती आणि कुंभारी आव्यातील कौलं असलेल्या घरांची रुपडी बदलली हे आजचं खरं वास्तव आहे. घरं स्लॅब आणि कॉन्क्रीटची झाली कसदार शेतं पडीक झाली गुरं वासरं कोणी बाळगेन असा झाला नांगर गेले पुढच्या पिढीला शेतीच्या अवजारांची ओळख पटेनाशी झाली घरात आणि अंगणात शेण सारवणं जाऊन टाईल्स आल्या गावात घरं धरून असलेली म्हातारी कोतारी वये परत्वे इहलोकवासी झाली आणि आस्ते आस्ते गाव रहाटीला उतरती कळा लागली एकेकाळी गोकुळासारख्या नांदणाऱ्या घरांना कुलूप लागली. साहेब हे तुम्ही जे अधोरेखित केलंय आणि हे जे शब्दांकित केलंय ना खरं आज कोकणचं गावागावातलं वास्तव दुर्दैवाने असं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही इथे थांबला नाही तर तो गाव आणि ही जे आपली पुन्हा गावाकडची ओढ टिकली पाहिजे ते तुम्ही मांडलेलं आहे. मला वाटतं तुम्ही जर तुमच्या शब्दातून ते या ठिकाणी मांडलात तर मला वाटतं आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने ते मार्गदर्शक ठरेल असं बरंच काही आहे कारण एका वाक्यामध्ये बरंच काही आहे. बघा एकेकाळी गोकुळासारख्या नांदणाऱ्या घरांना कुलूप लागली खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंब पद्धती जी होती आज सगळी मुलं बाळजी या गावागावातली खेड्यातली जी आहेत ते नोकरी धंद्यासाठी गाव सोडून गेली फक्त आई वडीलचे वयोवृद्ध आहेत आज 60-70 इकडे पोचलेले आहेत ती फक्त या घरांमध्ये आहेत आणि काही लोकांचे ते आई वडील नाहीत त्यांच्या घरांना अक्षरशः कुलूप लागले आहेत. वास्तव आहे कोकणातील काय सांगाल. कसं झालंय ना की ह्या आर्थिक विकासाच्या नावाखाली जो मूलगामी गाभा होता शेती आणि शेतीचं आधुनिकीकरण करण्याच्या ऐवजी किंवा त्याच्यामध्ये काही हे करता येईल का. आज जी लोक शेत करतात ना माझ्या वयाची जी लोक आहेत आमच्या तत्कालीन आपण मुलं होती म्हणून मी खरोखर त्यांना सॅल्यूट करतो. एवढे कष्ट करून ते लोक अजूनही त्या लोकांनी ती त्या काळची हे शिल्लक ठेवलेली आहेत. आता असं झालेलं आहे की जो तो आर्थिक उन्नतीसाठी शहराकडे आला तो तिथे स्थिर आला. मी कुठेतरी लिहिलं घरं विभक्त झाली कष्ट संपले तेरे आलं. पूर्वी गावाकडचा घरटी एखादा माणूस लष्करात नोकरी करायचा ऐनच्या अरुण्यात तो गडी रिटायर होऊन गावात यायचा पेन्शन खाता खाता आणि शेतीवाडी सांभाळून तो याच मातीमध्ये देह ठेवायचा किंवा एखादा मिल मजदूर साठीनंतर गावीत यायचं म्हणून कुटुंब गावीत ठेवायचा. शहरात घर विकत घेऊन स्थिरावण्यापेक्षा सणासुदीला गावी येण्यात तो धन्यता मानायचा. ही अगदी त्यावेळेची व्यवस्था होती. म्हणजे तुम्ही बघाल ना तर माझ्या बघण्यामध्ये हार्डली आपल्या इकडची जी लोक आहेत त्यांनी घरं घ्यायला जी मुंबईमध्ये स्थिर व्हायला सुरू केले ते गेल्या 25 वर्षात. त्याच्या अगोदर नाही जायचे. मिलमध्ये असलेला माणूस सुद्धा वर्षातून गावी येणं पसंत करायचं आणि तो आपली नाळ ह्या जमिनीशी जोडून होता.
आता कसं झालंय की लोकांनी स्लॅबची घरं बांधली, जमिनी असलेल्या जमिनी विकल्या गेल्या. तुम्हाला माहिती वास्तव काय आहे कोकणात खाली, ते सगळीकडे जमिनी विकल्या गेल्या आणि ह्याच जमिनीचं व्यावसायिक शेती आज परप्रांतीय येऊन करतायत आणि त्यांनी जो उद्धार आर्थिक साधलेला आहे तो अक्षरशः आमच्या डोळ्यात अंजण घालण्यासारखा प्रकार आहे. जे आम्हाला कळलं पाहिजे होतं जे कळलं नाही, पण आजच्या पिढीला कुठेतरी थोडी थोडी त्याची जाणीव होताना दिसते आहे. मी पुन्हा पुन्हा आजही शेतात जाऊन शेती करतो, तिथे जाऊन काजूची लागवड करतो, काय सुपारी. मला माझं वैयक्तिक आर्थिक मी बऱ्यापैकी सेटल आहे, पण ते करतोय त्याच्या मागे मला माझी एक आंतरिक भूक आहे, आंतरिक एक जिव्हाळा आहे, त्या मातीशी जुळलं गेलेलं नातं आहे, त्या मातीमध्ये आपली नाळ पुरली गेलेली असं मी नेहमी म्हणतो. आणि ही ठेवणारी कदाचित माझ्याही घरात तेच आहे, माझी मुलं परदेशात स्थायिक होण्याच्या मार्गावरती आहेत आणि मी कदाचित माझी शेवटची पिढी असेल तिथे जाणारी. गावं नष्ट झाली, जनरीती संपल्यात, गावातली गाव राहत संपली आणि आज जो तो फक्त आर्थिक प्रत्येकाचं आर्थिक सामर्थ्य वाढवण्याबरोबर स्वतःची संस्कृती स्वतःचा जी नाळ विसरत चाललेला आहे, ही एक खंत आहे, ही एक व्यथा आहे, ही कथा असं म्हणता येणार नाही, व्यथा आहे, खंत आहे. नक्कीच, आणि तीच व्यथा आपण या पुस्तकामध्ये अधोरेखित केलेली आहे. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे वळतो, कारण सगळ्यात महत्त्वाचं जी मुक्काम खाणे आहे, 60-70 दशकातील कोकणात जन्मलेल्या पिढीची संघर्षगाथा होती, ती आपण या पुस्तकातून सांगितलेली आहेच आणि तेच हे पुस्तकात सगळ्यांना वाचायला मिळणार आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जसं आपण अगदी जो इथल्या प्राथमिक शाळेमध्ये श्रीगणेशा केलात आणि त्याच्यानंतर मुंबईसारख्या जादुई नगरीमध्ये जाऊन तुम्ही एक प्रतिथयश उद्योजक म्हणून यश मिळविलं, अनेक उद्योजक प्रतिथयश उद्योजक म्हणून तुम्हाला पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत, अनेक देशविदेशाचे दौरे केलेले आहेत, मात्र ग्रामीण जो टच आहे आणि आपला गावचा जो टच आहे तो तुम्ही कायम या ठिकाणी वृद्धिंगत केलात. आज गावाची ना आहे ती तुम्ही सोडत नाही आहात, तुमची वडिलोपार्जित जमीन असताना सुद्धा तुम्ही स्वतः या ठिकाणी जमीन घेऊन आज शेती बागायतीमध्ये रमता अनेकदा, आणि हे सगळ्या गोष्टी आहेतच, आपण त्याबाबत बोलणार आहोतच. पण जे हे सगळं तुम्ही जीवनमान गेल्या 50 वर्षांमध्ये जे अनुभवलं जीवनात, त्या गोष्टी म्हणजे त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा झाला तर तुम्ही अगदी सूक्ष्मपणे लिहिलेला आहे, खडू बोरू टाक फाउंटन पेन बॉल पेन ते जेल पेन पर्यंतचे असंख्य पेन संप्रदायाचे तुम्ही स्वतःला वारकरी संबोधता. नुसतं वारकरी संबोधत नाही तर त्याचा तुम्ही उल्लेख केलाय, विश्लेषण केलं, म्हणजे हे सगळी पेनं तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये वापरलेली आहेत आणि ही पेनं हे फक्त एक उदाहरण आहे पण माध्यम आहे, पण जो काळ जसा बदलत गेला आणि तो जसा पेनांमध्ये बदल होत गेला तो बदल या सगळ्या गोष्टींमध्ये अधोरेखित झाला आणि तुम्ही तेच स्वतःला वारकरी संबोधता, काय यामागचं विशेष कारण सांगाल? असं आहे ना की आज ज्या सांगण्याचा अर्थ असा की आमच्या काळी शालेय जीवनामध्ये आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला पाटी आणि खडू असायचा, स्लेटची पाटी असायची आणि त्याच्यावरती ते लिहायचं. अख्खा चौथीपर्यंत अभ्यास असा डोकी अशी पावसाळ्यात अशी सांभाळून पाटी शाळेत घेऊन जायचं. आता ज्यासारख्या स्कूल बॅग रेनकोट वगैरे ह्या न परवडणाऱ्या चैनी होत्या किंवा सगळ्यांसाठी छत्री वगैरे न परवडणारी चैन होती. म्हणजे आम्ही 7-8 मुलांसाठी एकच छत्री असायची. मला नक्की आठवतं इब्राहिम करीम अँड सन्स अशी लिहिलेली सोनेरी अक्षर आतमध्ये असलेली आणि ती हरणछाप छत्री मोठा असा पसारा असलेली 12 तीर असं म्हटलं जायचं, 12 कांड्या असलेली मोठी छत्री, कारण 8-10 मुलं आम्ही एकत्र त्या छत्रीतून जायचो आणि त्या छत्रीतून जाताना अभ्यास कुठे भिजायचा पुसला जायचा वगैरे वगैरे सगळं व्हायचं. आमच्या आयुष्यात पहिली लेखणी आली ती खडू आणि दुसरी लेखणी आली ती बोरू. चौथीत गेल्याच्या नंतर कित्ता नावाचं हे असायचं, त्याच्यात सुभाषित अगदी सरळ भाषेत लिहिलेली असायची आणि कित्ता म्हणजे काय तर त्या कित्त्यावरती वरती लिहिलेलं असायचं, खाली डॉट डॉट मध्ये लिहिले असं, खालच्या 2-3 ओळी असायच्या तुम्ही लिहायचे आणि ते लिहिण्यासाठी त्यावेळी दौत असायची, म्हणजे एक बॉटलमध्ये शाई असायची, दौत मध्ये बुडवायचं आणि ते लिहायचं. त्याच्यासाठी त्या भिल्ल्या माडाच्या झावळीच्या काठीपासून टोक काढून तयार केलेली एक हे असायची, त्याला बोरू म्हणत. नंतर टाक आला म्हणजे शाईत बोडून लिहायचा, आणखी नंतर पेन आलं आणि फाउंटन पेन बॉल पेन जेल पेन आणि आता पेरिकार्डिस पर्यंत अनेक पेन आपण वापरतो. पण हे सगळं बघत असताना ना एक याची गोष्ट सांगायची तुम्हाला, तर नेहमी आता माझ्या खिशात मला वाटतं शेफरचं पेन आहे मी जे वापरतोय ते, पण पेन वापरताना मला नेहमी बोरूची आठवण येते, कारण असं आहे ना ते बोरू लिहिताना नेहमी माझा जो कित्ता होता सगळ्यात जास्त बरबटलेला असायचं, कारण बोरू मध्ये शाई बुडून ते अलगत घेणं आणि ते लिहिणं फार मोठी कला होती, नाही जमलं तेव्हा तो आणि त्याला टीप कागद दिला जायचा, आता आपण टिश्यू पेपर म्हणतो, पण माझा कित्ता बरबटलेला नेहमी असायचा.
मी असं त्यात उल्लेख केलाय की कित्त्यावर मी किती बरबटवलो त्यापेक्षा माझी पाठ मास्तरांनी किती बरबटवली फार मला नेहमी आठवत. नक्की नक्की. तो जो काळ आहे त्या आधुनिक तिथून ते इथपर्यंतचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये बरंच काही बघितलं, बरंच पुलाखाली पाणी वाहून गेलं आणि तो आठवणी ह्या शिल्लक राहतात. आठवणी आपल्या मनावर कोरल्या गेलेल्या असतात. माणूस मी नेहमी म्हणतो वर्तमान काळात तो व्यथित होऊन बघत असतो, भविष्याच्या चिंतेत असतो आणि जगतो मात्र भूतकाळावर. माझी तशी कथा आहे, मी भूतकाळावर जगतो, प्रयत्न करतो पुन्हा खेळाय द्यायचा, पुन्हा लोकांना भेटायचा, पुन्हा शेती करायची, पुन्हा झाडं लावायची, अनसक्सेस होतो, काय काय बरेच प्रयोग मी करत असतो. नाही तो तुमचा गावशी जो एक गावचं एकरूपपणा आहे तो आपल्या या ठिकाणी आपल्या संपूर्ण वाटचालीतूनही अधोरेखित होतो. गावाप्रती असलेलं प्रेम, गावातील काही सामाजिक ज्या समस्या आहेत आणि सामाजिक ज्या गरजा आहेत, अगदी बसस्टॉपपासून बऱ्याचशा मशानभूमीपर्यंतच्या गोष्टीसुद्धा आपण स्वतःहून गावाकडे वळून पूर्ण केलेल्या आहेत. खरं म्हणजे हे एक वेगळं आपलं कार्य आहे, त्याबद्दल आपण येता अवकाश वेगळ्या पद्धतीने एक इंटरव्ह्यू आपली नक्कीच घेऊ. पण एक साहित्यिक म्हणून जी आपली वाटचाल आहे ती खऱ्या अर्थाने इथल्या साहित्यिकांना आणि इथल्या युवा वर्गाला विशेषतः खूप भावणारी आहे. कारण आपण जे अधोरेखित केलं ते मला वाटतं पुढच्या पिढ्यांसाठी आपला गाव काय होता हे कायम या ठिकाणी एक लिखित संग्रह मिळणार आहे. कारण पुढच्या पिढ्यांना नेमकं गाव म्हणजे काय, म्हणजे आपण पुस्तकात काव्यात ऐकत असतो मामाच्या गावाला जाऊया, पण ॲक्च्युली आपला गाव स्वतःचा कसा आहे हे जर अभ्यासायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर प्रत्येकाने मुक्काम खाण्या हे पुस्तक वाचायलाच हवं. त्याच्याही पुढे जाऊन मी एक अजून महत्त्वाचा उल्लेख करेन की तुम्ही इथनं गावातनं मुंबईला गेलात, मुंबईमध्ये प्रतितयश उद्योजक म्हणून सगळं नाव लौकिक कमवलात, आज मुंबईतून गावाकडे परत वळण्याची तशी आपल्याला खूपच अविर्भाने माणसं मिळतात. पण तुमचं जे आत्ता आपण संवाद साधतोय, चर्चा करतोय, कारण गावाशी जी नाळ जुळली आहे ती कायम तशीच आहे आणि तेच तुम्ही करताय. जादुई नगरी मुंबई आणि पृथ्वीवरचं स्वर्ग गाव या दोन्हीचा सहवास तुम्हाला या ठिकाणी आहे. पण अधिक मन तुमचं कुठे रमतं हे जाणून घ्यायला नक्की आवडेल, कारण अजूनही तुम्ही दोन्ही ठिकाणी ये जा करताय, कुठे तुम्हाला जास्त मन रमतं? असं आहे ना साहेब की मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझं आता 60 वर्ष सुरू आहे, जवळजवळ जगभरातल्या 40 देशात माझी भटकंती झाली, 40 देश मी फिरलो जगातले आणि अजूनही फिरतोय. म्हणजे मला असं 50 देश फिरण्याचा असा एक माझा संकल्प आहे की 50 देश तरी आपण जगातले बघितले पाहिजेत. सगळेच बघणं शक्य होईल काय सांगता येत नाही, वय परत्वेही असेल की आय डोंट नो. पण ही भटकंती करत असताना मला अनेक जणांनी प्रश्न विचारला की आतापर्यंत तुला आवडलेलं सुंदर आणि मनाला भावलेलं ठिकाण कुठचं, तर तू 1, 2, 3 लावायला जाशील तर काय असेल? तर मी 1, 2, 3 मध्ये सगळ्यात पहिलं खान्याळ आहे म्हणजे माझा कोकण. त्याच्या एवढं सौंदर्य मला जगात कुठे दिसलं नाही. दुसरं नाव येईल ते स्वित्झर्लंड आणि तिसरं जपान. ह्या जरी असल्या ना तरी माझं मन ह्या औद्योगिक जगतामध्ये अर्थकारण साधलं पाहिजे. आपली प्रगती करण्यासाठी अर्थकारण फार महत्वाचं आहे, पैसा पाहिजे. त्याच्यासाठी माझा हा व्यवसाय आहे. गेली अनेक वर्ष 32 वर्ष व्यवसायात आहे. हा व्यवसाय आता मी अर्ध्यावर सोडू शकत नाही, पण फावल्या वेळात वेळ काढून मी महिन्यातून 8 दिवस तरी कोकणात असतो. आणि त्यामुळे कोकणाची जी नाळ आहे, कोकणाची जी आवड आहे, कोकणामध्ये आल्याच्यानंतर मन जे हलकं होतं मला सांगतो. पूर्वीच्या काळी आम्ही बसने वगैरे जायचो आणि मी मुद्दाम कितीतरी वेळा, त्यावेळी बॉम्बे सेंटरला बस डेपो होता आणि त्या बस डेपोला तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, बस डेपोकडे मी जायचो. कोकणातून आलेली त्यावेळी सावंतवाडी किंवा पणजी दोडामार्ग मुंबई अशी बस एसटी होती. मी त्या बसच्या गेल्याच्यानंतर त्या धुळीला असा वास मला माझ्या मातीची खूप आठवण येते. त्यावेळी शक्य नव्हतं असं 6 महिन्यांनी किंवा वर्षाने कोकणात जाणं शक्य नव्हतं. आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं, नोकरीचा काळ होता, शक्य नव्हत्या त्या गोष्टी. पण ती आवड, ती एक आठवण, ती एक ओढ होती, ती ओढ होती शिल्लक. आता कसं आहे, आता जेव्हा मुंबईतून विमान उडतं आणि जेव्हा आपण लँड होतं गोव्यात त्यावेळी मन असं एका निराळ्या जगात निघून जात आणि जेव्हा मुंबईत उतरतं त्यावेळी मन एक असं चिंतित होत. म्हणजे थोडक्यात मग व्यावसायिक चिंता आहे ते सगळं सुरू होतं. पण इकडे आल्यावर त्या व्यावसायिक चिंता असतात. आता फोनचं जग आहे, मोबाईलचं जग आहे, इंटरनेटचे सगळे फोन कॉल इथे पण येतात आणि इथे पण येतात. पण तिथे आल्याच्या नंतर त्याची चिंता वाटत नाही. ते ह्यांनी सांगितलंय ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशी जी एक आपले संत श्रेष्ठ यांची एक हे आहे, तशा पद्धतीने त्या कोकणात आल्याच्या नंतर भीती नाही वाटत.
हे आपलेपणा वाटतो, एक हे वाटतं, आणि अशी असंख्य संकट, असे असंख्य मानसिक रोज जे मनावरती हल्ले होत असतात ते पेळण्याची तयारी तिथून होते. नक्की नक्की, कोकण सुद्धा त्याच ताकदीने बदलत आहे. आणि अगदी आपण त्यावेळी पोस्ट कार्डापासून, आंतरदेशीय कार्डापासून आजच्या व्हॉट्सअप जमान्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आता सुद्धा आपण जो संवाद साधतोय तो अगदी ऑनलाईन डिजिटल मध्ये संवाद साधतोय. तुम्ही मुंबईत बसलाय, आम्ही कोकणात बसलोय. खऱ्या अर्थाने ही सुद्धा एक प्रगती आहे. मात्र ना जी आहे आणि कोकणातील जो ओढ आहे ती प्रत्येकाच्या मनात आपल्यासारखी अधोरेखित होणं काळाची गरज आहे. आणि आज ती लोकांना कुठेतरी ती जाणीव होते. मात्र तुमच्यासारखे जे खऱ्या अर्थाने जीवन जगलेलं नाही तर ते जीवन आपण का जगलो आणि गाव काय आहे हे जे लिखित करून ठेवलं आहे हा खऱ्या अर्थाने हा आपल्या समृद्ध कोकणचा वारसा आहे. आणि या वारसाची जतन अशा पुस्तकातनं होऊ शकते. आणि ते एक तुम्ही खऱ्या अर्थाने हा कोकणवासियांना नव्हे तर पूर्ण कोकणातील जे स्थायिक चाकरमानी आहेत, कोकणातीलच नव्हे गावागावातून जे आपल्या पोटापाण्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या प्रांतात जाऊन काम करतायत, तर त्यांच्यासाठी हा एक अनमोल ठेवा आहे असंच म्हणावं लागेल. महत्त्वाचा अजून एक प्रश्न, शेतकरी आणि उद्योजक या दोन्ही पटलावर तुम्ही काम करताय, तुम्हाला नेमकं काय आवडतं? म्हटलेलं शेतकरी म्हटलेलं आवडतं की उद्योजक म्हटलेलं आवडतं? मी असं म्हणतो ना, उद्योगाची जी जडणघडण घेतली, कुठलाही उद्योग करायचा म्हणतो तर त्याच्यामध्ये एक प्रचंड मोठी मेहनत लागते, सातत्य लागतं. आणि ही मेहनत आणि हे सातत्य, एक क्रिएशन, हे शेतीतूनच मिळतं. मला ते शेतीतून मिळालं. प्रथम मी शेतकरी आहे, नंतर मी बाकी सगळं काहीतरी आहे. जसं मी नेहमी म्हणतो की मी माणूस प्रथम आहे, नंतर बाकी सगळ्या ज्या काय उपाध्या लागतात त्या लागतात. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये शेतकरी उपाधी माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. मातीचा जो गंध आहे कोकणच्या तो सदैव अग्रस्थानावर राहणार आहे. नक्कीच आपलं मुक्काम खाणे आहे तर आपण जाणून घेतलं आणि ते लोकांसाठी, आपल्या सगळ्या युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. मात्र आपण आपलं लेखन संपदा जी आहे ती इथे थांबवलेली नाही, अजूनही दोन पुस्तकं तुमची प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, त्याच्याविषयी तुम्ही एकदम सविस्तरपणे सूक्ष्मपणे लिहित आहात. जाणून घ्यायला नक्की आवडेल काय असेल हे वाचकांसाठी आपलं आगामी साहित्य लेखन. माझ्या पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन होत होतं तेव्हा मधु मंगेश कर्णिक सरांनी एक असे एक मला माझं पुस्तक वाचल्याच्यानंतर मला म्हणाले होते की आनंद तू त्रयस्त, त्यांनी केलेली कमेंट आहे ऑफिशियली की आनंद हे पुस्तक लिहिताना मला स्वतःला पुस्तकात घालणं, मला काय पुलांना काय सगळ्यांना, पण तू एका त्रयस्त पातळीवर लिहिलं असत. आणि कोकणातल्या माझ्या लेखनामध्ये कधी कोकण आलाय पण कोकण एवढं डिटेलिंग झालेलं नाही जे तू केलं. कदाचित ही उद्याच्या पिढीसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी हे डॉक्युमेंटेशन आहे जे तू केलं असते. तसं ते मला म्हणाले की आनंद पुढे लिहित असताना कधीतरी व्यावसायिक जीवनावर, आणि व्यावसायिक जीवनावर लिहिण्यासाठी मी तेव्हा सुरुवात केली. आता ऑलमोस्ट पुस्तक तयार झालेलं आहे, आता त्याचं थोडस फिल्टरेशन आणि बाकी सगळी प्रोसेस थोडी बाकी आहे. लवकरच ते पुस्तक प्रकाशित होईल. आणि पुस्तकाचं नाव आहे नसते उद्योग. आता नसते उद्योग म्हणजे काय, तर आपल्याकडे कोकणामध्ये म्हणजे आमच्या बालपणी आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो आणि आम्ही खूप भावंड एकत्र होतो. तर त्या उन्हाडक्या चालू असायच्या, मी त्यातल्या त्यात जरा उन्हाडक्या करणारा, जास्त उन्हाडक्या करणारा. तर मग असे काका वगैरे ओरडताना नेहमी म्हणाले गप बस एका जागी, नसते उद्योग करू नको. म्हणजे मी असं कुठेतरी लिहिलंय त्या पुस्तकामध्ये, हा डायलॉग कोकणातल्या किंवा मराठी माणसाच्या प्रत्येकाच्या घरात असतो. आणि त्याच्यात मुलांना सूक्ष्मपणे उद्योग करू नका हा मेसेज दिला जातो. एखादा कवाळखर मुलगा मूल जेव्हा जे सांगितलं त्याच्या बरोबर विरुद्ध करतं, मी नक्की तेच केलं आणि मी उद्योजक झालो. आता हे जो माझा 32 वर्षाचा व्यावसायिक आयुष्य आहे त्याच्यात बराच संघर्ष आहे. आज जरी वाटत असलं की बाबा रंगशाला एक ब्रँड आहे, मुंबईतले एक प्रतिदिय बिझनेस मॉड्यूल आहे, पण ते तेवढं सोपं नव्हतं. मुंबईतल्या गुजराती मारवाडी या व्यावसायिक हे असलेल्या समाजामध्ये आपण आपलं नाव एक कुठेतरी वर आणणं, इट वॉज नॉट सो इझी जॉब. आणि ते मी म्हणतो ना की मी शेतकरी असल्यामुळे मला मेहनत आणि सातत्य या दोन्ही गोष्टी माहीत होत्या, त्यामुळे ते इथपर्यंत मी आणू शकलो. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून पुढील पिढीला काहीतरी एक सामाजिक मेसेज जाईल, पुढील पिढी त्याच्यातून काहीतरी शिकेल, त्यांच्यामध्ये एक व्यवसाय करण्याची त्यांची वृत्ती जागृत व्हावी यासाठी ते पुस्तक आहे. आणि माझे अनुभव त्याच्यामध्ये मी घातलेले आहेत, काय केलं तर यशस्वी व्यवसाय करू शकतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की भिंतीला रंग लावणे हे एक रंगाऱ्याचं काम, पण त्याला कॉर्पोरेट स्वरूप आमच्या कंपनी दिलं असं सगळेजण म्हणतात. शेटे साहेब तुम्ही ह्याला काहीतरी एक इमेज दिली, ब्रँडिंग केलं याचं,
आणि खऱ्या अर्थाने रंगशालाचं ब्रँडिंग झालं. तसं बारीक सारीक गोष्टी तो ते करण्यासारखं आहे आणि त्याचा एक केलेला संपूर्ण ओप म्हणजे नसते उद्योग. दुसरी गोष्ट येते की दुसरं पुस्तक जे माझं येत आहे ते माझी भ्रमंती मुक्काम खांद्याळे. म्हणजे खांद्याळ्यातून तुम्ही बेडशी बघितली असेल. बेडशीमध्ये पांडू बोंद्रे नावाचे एक छोटस रेस्टॉरंट आहे. बरोबर. छोट्याशा रेस्टॉरंट मध्ये आम्ही लहानपणी आमच्या त्या रेस्टॉरंट वाल्याला दूध लागायचं आणि ते दूध आमच्या गाईचं म्हशीचं असेल ते दर दिवशी शाळेत येताना ते दूध तिकडे सोडायचं आणि मग शाळेत जायचं. जाताना तो तांब्या घ्यायचा आणि परत घरी जायचं. तर असे ते हिशोब होते. त्यावेळी लिटरांचे हिशोब नव्हते, शेराचे हिशोब होते. बरोबर. दोन शेर, एक शेर वगैरे असं. आता ते कठीण आहे सांगणं आताच्या पिढीला. तर ते आम्ही दूध घेऊन जायचं. तर मी असं त्या पुस्तकात असं आहे की माझ्या पांडूच्या हॉटेलमधल्या त्या रेस्टॉरंट पासून म्हणजे तिथल्या भज्यांपासून ते अमेरिकेच्या मियामीच्या बीच वरती 650 एकरचा गोल्फ असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प हॉटेल पर्यंतचा म्हणजे सगळ्या ह्या इथपर्यंतच्या संपूर्ण जो प्रवास घडला खाण्याला टू जगभ्रमंती घडली. म्हणजे जगातल्या जवळजवळ 40 देशामध्ये आता राहिलेत. काही आपले आशियातले काही देश राहिलेत आणि काही आफ्रिकेतले. अदरवाइज 50 पुढे झाले असते होतील. ते ही जी सगळी भ्रमंती घडली या भ्रमंतीमध्ये केवळ तिथल्या प्रवासाची वर्णन नाहीये. तिथे भेटलेली माणसं, तिथले विचार, तिथली संस्कृती, तिथल्या लोकांची वैचारिक जडणघडण ह्यावरती केलेलं भाष्य म्हणजे माझी भटक ते पुस्तक असेल. मला माझ्या म्हणजे माझ्या जगभ्रमंतीमध्ये सगळ्यात डिसिप्लिनरी मनाला भावलेला देश कुठला असेल तर जपान. गेल्याच वर्षी मी जपानला होतो. मला वाटतं 1-2 महिने मागे पुढे असतील पण ह्याच सीझनच्या आजवर. पण डिसिप्लिन कशी असावी, शिस्तबद्धता कशी असावी, सामाजिक दडणघडण आणि त्यांनी स्वतःच जपलेलं स्वपण एवढा ऍडव्हान्स याचा समृद्ध असा देश आहे. पण त्यांनी त्यांचं जापानी तो कुठे हरवलेला नाही आणि ते त्या ह्याच्यातून आपण पुस्तकातून मांडणार आहोत. नक्कीच अतिशय आपली जी ही येणारी पुस्तकं आहेत ती वाचायला नक्कीच आवडतील. आणि एक वास्तव रूपी जे लिखाण आहे किंवा जे तुम्ही संपूर्ण जीवनामध्ये अनुभवलेलं आहे ते अनुभव पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारच आहेत. आणि ती अशा पद्धतीचा हा जो ठेवा आहे या पुस्तकरूपातून आला तर येणाऱ्या पिढीसाठीसुद्धा मार्गदर्शक ठरेल. साहेब नक्कीच आपण आमचेसुद्धा अतिशय एक प्रेमात पडलेले वाचक आहात, दर्शक आहात. कारण ज्या कोकणातील कोकणचं प्रतिनिधित्व करणारं हे जे चॅनल आहे कोकणसात लाईव्ह या माध्यमातून कोकणातील घडामोडी आपल्यापर्यंत पोचतोय आणि एक टच जो आहे कोकणशी या मातीशी तो तुमच्यापर्यंत पोचतोय. दैनिक कोकणसातसुद्धा तेच प्रतिनिधित्व करतंय आणि तो एक आपलंसुद्धा ते एक नातं आहे ते सुद्धा खूप वृद्धिंगत होत चाललेलं आहे. आणि तशाच माध्यमातून आपल्या कोकणातील साहित्यिकांना एक ग्लोबल प्लॅटफॉर्म देण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत. बऱ्याच साहित्यिकांशी सुद्धा संवाद साधलेला आहे. निश्चित आम्ही सर्वांपर्यंत या कालावधीमध्ये पोहोचू शकलो नाही पण आगामी काळामध्ये ह्या सगळ्या आपल्या कोकणातील या साहित्यिक आणि या रत्नांशी निश्चित हा संवादाचा जो कार्यक्रम सुरू राहील. मात्र कुठेतरी याचा पूर्ण विराम घेणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र सातत्य जे आहे ते आपण राखलं आणि आत्ता तुमची जी मुलाखत होती ती 39वी मुलाखत या सदरामध्ये होते. अतिशय आनंद होतोय. पूर्णविराम जरी घेत असलो तरी 40वी मुलाखत घेऊन या सदराचा पूर्णविराम होईल. पण तुमच्याकडनं सुद्धा साहेब एक कोकणी माणूस, एक मालवणी माणूस, एक शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योजक आणि एक या कोकणचा सुपुत्र म्हणजे ज्याच्याकडे बघून इन्स्पायरिंग झालं पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. तर मी फक्त तुम्हाला साहित्यिकांनाच काय संदेश द्याल असं नक्कीच या मुलाखतीत म्हणणार नाही तर एकूणच या कोकणी जो युवक आहे साहित्यिक म्हणून या क्षेत्रात काम करणारे अनेक युवा पिढी तर आहेच, एक वेगळ्या दृष्टीने प्रगल्भतेने त्याकडे बघणारे, त्यांना तर तुम्ही संदेश द्याच. पण इथला जो युवा वर्ग आहे कोकणातील त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्यासारख्या एखाद्या तुमच्यासारख्या प्रतियश आणि खऱ्या अर्थाने संघर्षातून जे आपलं एक नाव निर्माण केलेलं आहे, जग पाहिलेलं आहे आणि आपल्या कोकणशी जी नाळ आहे ती आजही तीच ठेवलेली आहे, काय संदेश द्याल? असं आहे ना सदीपजी, मी सगळ्यात पहिला आधी ह्या गोष्टीचा उल्लेख करतो. तुमचं कोकण साथ जे तुमचं मॅगझिन येतं म्हणजे ते डेली बुलेटिन आहे. सगळ्यात पहिलं पूर्वी मला गेली अनेक वर्ष माझ्या घरात लोकसत्ता एक पेपर यायचा, कोरोनामध्ये तो बंद झाला.
म्हणजे मला सकाळी चहा आणि लोकसत्ता लागायचा. आणि तुम्ही मला तुमचं हे रोज सकाळी येतं ऑनलाईन, मी इथे रोज वाचतो आणि त्याच्यातून मला गावागावातली प्रत्येक म्हणजे एक क्युरियोसिटी असते ना. आताच्या पिढीला गावची क्युरियोसिटी नाही, पण आमच्या पिढीला क्युरियोसिटी आहे कुठे काय झालं कुठे काय झालं. कोकण साथच्या माध्यमातून मी प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवता, म्हणजे मी रोज सकाळी कोकणात पोहोचतो, डायरेक्टली मी कोकणामध्ये पोहोचत असतो. आणि मी तुमचे धन्यवाद देईन की तुम्ही त्या माध्यमातून आमच्यासारख्यांना ज्यांना दर दिवसाचं डेली अटेंडन्स शक्य नाही त्यांना डेली अपडेट तुम्ही देता. सो थँक्स वन्स अगेन टू यू. नवीन पिढीला संदेश असा आहे, नवीन पिढीसाठी जो तुम्ही संदेश म्हणता, तर नवीन पिढीला कोकणातली जी तरुण पिढी आहे थोडस मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये जो एक प्रकारचा एक मला जी जाणीव होते की क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये, वय आहे त्यांच्यामध्ये, एनर्जी आहे त्यांच्यामध्ये. पण प्रत्येक वेळेला ह्या पिढीला जे वाटतं ना की सरकारने मला नोकरी द्यावी आणि मग मी त्याच्यातून माझी उन्नती साधेल, त्याच्यातून कुठे तरुणांनी बाहेर पडलं पाहिजे आणि बाहेर पडून त्यांना काहीतरी नवीन करण्याची गरज आहे. हजारो संधी मी जेव्हा येतो तेव्हा मला अशा हजारो संधी दिसत, त्याच्यात संधी आहे त्याच्यात संधी आहे त्याच्यात संधी आहे, पण सातत्याने ते करणाऱ्या तरुणांची संख्या फार कमी आहे. आज थोडंफार असं नाईलाजाने म्हणावं लागतं की सोशल मीडिया हे दुधारी हत्यार आहे, त्याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे. कधी ती तलवार आपल्याही गळायला लागते आणि त्याचा वापर किती असावा, अति असावा, योग्य असावा, अयोग्य असावा ठरवणं प्रत्येकाच्या आणि त्या पिढीने त्याचा तो सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून अनेक गोष्टी ग्लोबलाइज करण्याची गरज आहे, स्टार्टअप करण्याची गरज आहे, व्यवसायात उतरण्याची गरज आहे. केवळ ग्रॅज्युएशन करून नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचा हे सोडून द्यावा, चाकरमानी ह्या शब्दातून बाहेर पडलं पाहिजे आणि आपण नोकरी देणार झालं पाहिजे. त्यासाठी कुठेतरी ह्या पिढीने पुढे येण्याची गरज आहे. आमच्यासारखे जे जुने उद्योजक आहेत ज्यांनी व्यवसायामध्ये काहीतरी थोडीफार भरी असं म्हणता येणार थोडीफार काहीतरी कामं केलेली आहेत, कुठेतरी थोडंफार यश मिळालेलं आहे, मार्गदर्शनाला किंवा मदतीचा हात आमचा नेहमीच असेल की तरुण पिढीने पुढे येऊन काहीतरी करायला पाहिजे. आणि जॅक मा म्हणाला तसं की 50 नंतर नवीन काही करायचं नसतं, नवीन पिढीला कुठेतरी तरुणांना एकत्र घेऊन काहीतरी जनरेट करायचं असतं. आय एम इन टू दॅट. तुम्हालाही मी सांगेन की तरुण पिढीसाठी तुमच्या ह्या तुम्ही खूप भरीव काम करतात आणि त्याच्यासाठी असे परिसंवाद आयोजित करा ज्याच्यात सक्सेसफुल बिझनेस मधून आणा तरुणांचं आणि कुठेतरी संवाद घडवावा. मला वाटतं पिढीने काहीतरी काम केलं पाहिजे. केवळ नोकरी गोव्यात जाणार मिलिटरीत जाणार आणि त्या नोकरीसाठी मी शिक्षण घेणार ह्या प्रथेतून बाहेर पडलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, हे होते आनंद आशालता काशीनाथ शेट्टी. मी पुन्हा एकदा संपूर्ण नाव वाटलं साहेबांचं, खऱ्या अर्थाने आनंद शेट्टी आहे, ज्यांच्या नावातच आनंद आहे. आणि आपण जर बघितलात तर संपूर्ण संवाद साधत असताना किंवा त्यांच्याशी कधी जरी आम्ही संवाद साधला तरी त्यांच्या ज्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आनंद देणार आहे. आणि त्यांच्या अगदी प्रत्येक वर्तनामध्ये आपल्याला हे आनंद या ठिकाणी अधोरेखित होतो. ते नुसतं बोलत नाही तर करून पण दाखवतात. आणि जी लाल मातीशी त्यांनी नाळी जोडलेली आहे, म्हणजे गाव, आपली शाळा, हे सगळं ते करत असताना मी मुद्दाहून इथे उल्लेख करेन, ज्या न्यू इंग्लिश भेटशी शाळेमध्ये ते शिकलेले होते त्या शाळेसाठी सुद्धा त्यांनी 2 लाखाचं डोनेशन दिलेलं आहे. आपल्या गावातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत अगदी प्राथमिक शाळेपासून ते लोकांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे स्मशानभूमीपर्यंत ज्या गरजा होत्या त्या सुद्धा त्यांनी पूर्ण केल्यात. आज बसस्टॉप आणि सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीवर ते त्या ठिकाणी देतात. जे काही तळागाळातील शिकणारे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी हातभार दिलेला आहे आणि हे त्यांचं कार्य सुरूच आहे. मात्र हे सगळं कार्य सुरू असताना कोकण म्हणजे आपला श्वास हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि वाक्यातून अधोरेखित होतं. साहेब, आपल्याला सुद्धा पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आजच्या या आपण विशेष कार्यक्रमात आणि एक साहित्यिक म्हणून, म्हणजे उद्योजक तर आम्ही तुम्हाला भेटूच उद्योजक म्हणून, पण एक साहित्यिक म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात. आमच्याशी मनमोकळ्या गप्पा या ठिकाणी मारल्यात, संवाद साधला आणि हा संवाद येणाऱ्या पिढीसाठी आपला साहित्यिक म्हणून आणि आपण जो हा एक अनमोल ठेवा या कोकणसाठी दिलेला आहे तो सुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. आपले मनापासून साहेब धन्यवाद. तुर्तास आपण इथेच आपली रजा घेतोय. दर्शक हो, हे होते आनंदजी आणि कोकण सातने, जे साहित्यिकांसाठी कोकणातील या संपूर्ण साहित्य चळवळीसाठी एक ग्लोबल व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं.
त्या व्यासपीठावरून अनेक साहित्यिकांशी आम्हाला संवाद साधता आला. वाचकांनी दर्शकांनी सुद्धा या साहित्य सदराला भरभरून प्रतिसाद दिला. साहित्य सदरातील हे अगदी शेवटच्या टप्प्यावरील जे मुवमेंटचं एक रत्न साहित्य रत्न होतं ते आम्ही आपल्यासमोर अधोरेखित केलं. आणि या साहित्य रत्नाची सांगता जी होणार आहे ती कोकणातील असेच आपल्या साहित्यिक ज्यांच्या प्रत्येक साहित्य निर्मितीमागे कोकण आहे, डॉक्टर महेश केळुसकर ह्यांची आपली जी मुलाखत आहे ती 20 जुलैला आपल्या भेटीला आणणार आहोत. आणि आनंदजींची मुलाखत आहे ती आपल्या भेटीला आज आम्ही आणलेली आहे. निश्चित या सगळ्या माध्यमातून आम्ही आपल्याशी टच राहणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबतोय. आपण पाहत राहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.